Rameshwar, I'm studying in HRSPM Law College. I'm the student of BA. I'm law student. I'm learning in BA LLB second year. I'm enrolled into the course of sociology, which was introduced by Sydney University, Australia. The teaching professor was Alfia Posemai. This course was started in 9 January to 5 February. This was 1 month online course which was introduced by Sydney University, and it is very simple and easy to learn. Into this course we can learn the so many things related to our day-to-day life, like health, technology, profession, how to speak, how to behave to the student, to the teachers, and to the, our society. हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. माझे नाव श्वेता पुंडलिक गुरुड. मी HRSPM लॉ कॉलेज राजगुरुनगर या कॉलेजमध्ये BSL सेकंड इयरला शिकत आहे. आमची प्राध्यापक शेख सर यांनी आम्हाला ऑनलाईन कोर्समध्ये ओपन टू स्टडी या कोर्समध्ये सोशोलॉजी हा सब्जेक्ट घेतला. या सब्जेक्टमध्ये करंट आणि जे मागचे सब्जेक्ट झाले आहेत ते दाखवलेले आहेत. त्यामध्ये सोशल स्ट्रॅटिफिकेशन मायग्रेशन पॉप्युलेशन रिस्क याबद्दल माहिती दिलेली आहे. तसेच याच कोर्समधून आपल्याला हा कोर्स 1 महिन्याचा आहे. या कोर्समधून आपल्याला समाजातील विविध पद्धतीची माहिती होते. BA LLB फर्स्टला आम्हाला हा सोशोलॉजी हा सब्जेक्ट होता, तो 6 महिन्याचा होता. त्याचा 30% हा आम्हाला या कोर्समध्ये होता. या कोर्समधून आम्हाला समाजातील विविध घटना आणि त्यानुसार घटना व त्यानुसार त्यामध्ये आपण कसं इन्वॉल्व्ह व्हायचं याबद्दल माहिती मिळाली. थँक्यू. नमस्कार फ्रेंड्स, माझं नाव काजल आत्माराम भोसकर. मी एक ऑनलाईन ओपन टू ऑनलाईन कोर्स केला, ज्याच्यामध्ये सोशोलॉजी हा विषय मी निवडला होता. आम्हाला त्यामध्ये प्रोफेसर अल्फिया पोसमाय या लेडीज शिकवायला होत्या, म्हणजे त्यांच्या लँग्वेजवरूनच त्या खूप इंटेलिजंट आहेत कळत होतं आम्हाला. मला सुरुवातीला माझा फर्स्ट एक्सपिरियन्स हा होता की मला जे 4th मॉड्यूल असतात आमचे, त्यातला फर्स्ट मॉड्यूल मला समजण्यातच गेली त्यांची लँग्वेज, कारण सुरुवातीचे जे लँग्वेज त्यांची फास्ट होती, फ्लुएंट होती. आणि सेकंड नंतर मग आम्हाला सगळं कळायला लागलं लँग्वेजमधल्या त्यांच्या काय म्हणतात पहिल्यापासून करू का. त्यात अल्फिया पोसमा यांनी त्यांची लँग्वेज खूप फ्लुएंट होती. सुरुवातीला समजायला त्रास झाला, पण नंतर आपल्यातलेच कोणीतरी सांगते याचा एक अनुभव आला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी फक्त ऑस्ट्रेलिया, म्हणजे ओपन टू स्टडी हा कोर्स ऑस्ट्रेलियातून ऑर्गनाईज झालेला आहे. आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाबद्दलच नाही सांगितलं, तर त्यांनी अमेरिका, कॅनडा, स्पेन या देशांचे सुद्धा सोशोलॉजिकल स्ट्रक्चर सांगितलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कुराण, बायबल, हिंदू धर्मातल्या सुद्धा गोष्टी सांगितल्या ज्यांचा त्यांना अभ्यास होता. आणि सोशोलॉजी या विषयामध्ये त्यांनी एक पॉईंट घेतला होता, मायक्रो आणि मायक्रो सोशोलॉजी. तो पॉईंट पण खूप छान होता. आम्हाला तो मॉड्यूल 3 होता, आम्हाला तो समजला, म्हणजे खूप छान प्रकारे त्यांनी तो समजून सांगितला. आम्ही ज्यावेळेस असेसमेंट द्यायला सुरुवात केली त्यावेळेस फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असेसमेंट आमची खूप इझिली गेली, कारण आम्हाला कळले होते टॉपिक वगैरे कळले होते, त्यामुळे असेसमेंट द्यायला प्रॉब्लेम नाही झाला. पण 4th असेसमेंट जी होती ती ऑल ओवर इंडियामधल्या इन्फ्रास्ट्रक्चरची होती, म्हणजे सगळ्याच विषयावर बोलल्या होत्या अल्फिया पोसमाय हे प्रोफेसर, सगळ्याच विषयांवर बोलली होती. त्यामुळे समजायला थोडा त्रास झाला, पण नंतर
असेसमेंट देताना तर आम म्हणजे आम्हाला जे थ्री वेळा तीन वेळा जे आम्हाला आम्ही ट्राय करू शकतो असेसमेंट, त्यामुळे फर्स्ट असेसमेंट तर नाहीच म्हणजे 30-40 पर्सेंटेज पडले. शेवटी मग कुठेतरी असेसमेंट देण्याची पद्धत कळली, त्यांचं ऑल ओव्हर लँग्वेज कळली, त्यांचं नॉलेज कळलं. सोशोलॉजीमधला शेवटचा टॉपिक हा इन्फ्रास्ट्रक्चरवर होता, त्यामुळे ऑल ओव्हर त्यांना काय बोलायचं हे असेसमेंट करून कळलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असेसमेंटमध्ये त्यांनी ते जे बोलले त्याच्यावर प्रश्न नमुना विचारता आम्हाला, आम्हाला काय कळलंय, आम्हाला काय माहिती आहे, म्हणजे त्याच्यावर जास्त भर दिला होता. ऑल ओव्हर सांगायचं झालं तर ही हा जो सोशोलॉजी कोर्स कम्प्लीट करायला अडचणी पण खूप आल्या. त्यातली फर्स्ट लँग्वेज होती, सेकंड लँग्वेजचं सांगायचं झालं तर लँग्वेज कळली नाही फर्स्ट, पण नंतर आम्ही फ्रेंड्समध्ये डिस्कशन वगैरे केलं, म्हणजे जे माझ्या अदर फ्रेंड्ससुद्धा होते त्या कोर्समध्ये त्यांच्यामध्ये डिस्कशन केलं. आमचे प्रोफेसर यांना भेटलो, त्यांच्याबरोबर आम्ही डिस्कशन केलं, थोडेफार माहिती घेतली त्यांच्याकडूनसुद्धा की काय आहे वगैरे. आणि हा कोर्स करताना आमच्या कॉम्प्युटर लॅबमध्ये शेख सरसुद्धा होते, जे ज्यांनी हा या कोर्सचा आम्हाला इंट्रोडक्शन करून दिला की नक्की हा ओपन टू स्टडी हा कोर्स काय आहे. तर हा कोर्स करताना ते तिथे असल्यामुळे आम्हाला थोडी आम्हाला खूप मदत झाली, म्हणजे की त्यांनी आम्हाला लँग्वेजबद्दल सांगितलं, त्या अभ्यास त्यांचं एक्सप्रेशन म्हणजे त्या बोलणाऱ्या जी लेडीज होती ती तिचे एक्सप्रेशन वगैरे याबद्दल त्यांनी माहिती दिली, कुठे कॉन्सन्ट्रेशन करायचं, त्यांची लँग्वेज, त्यांची भाषा, त्यांनी विचारलेले असेसमेंट क्वेश्चन यांच्यावर त्यांनी आम्हाला भर द्यायला सांगितला. आणि